लग्न झाल्यावर आता सुनबाई या घरावर हक्क चालवणार का? माहीत नाही, पण ती जिंकली माझं मन तर मी तिला सहकुशन देईन सगळं, पण मन नाही जिंकली तर मग नाही देणार मी, कारण माझा हक्क मी सोडणार नाही तर कशी तिला लाईनीत आणायची ते मला बरोबर माहिती आहे, पण मी तिला जेवण करायला लावणार आहे. आमच्याप्रमाणे मच्छी फ्राय वगैरे काय करते काय बघूया आता, पण तिला शिकवणार आहे मच्छी फ्राय कर, जरी तू खाऊ नको पण आम्हाला करून घाल ना, सून आहे ना तू. एवढी दागिने एवढी साडी नेसून मी आता लग्नाला उभी आहे. सो इंदिरा कोळी सध्या विराजमान आहेत खुर्चीवर, कारण की शेवटी लग्न झाल्यावर आता सुनबाई या घरावर हक्क चालवणार का? ती आमची खुर्ची आता ती स्वीकारणार, आणि तिने स्वतःचं म्हणजे तिने जे खुर्चीवर बसली तर इंदिरा कोळीचं पावर जरा कमी होणार आहे, त्यामुळे काय वाटतं? नाही 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 नाही, सून घरात आली तरी माझी खुर्ची माझीच राहणार आहे, मी देणार ना खुर्ची. आता मी गेल्यावर बाबू काय ते आम्हाला वाटतं गोखले कुटुंबातली आता तुमची कडीपत्त्याची काडी ज्या पद्धतीने घरात आता आलीच आहे, तुमचं तुम्ही जेवढी नावं ठेवली त्याला काही फरक नाही पडला आहे, तिने तिचं काम केलेलं आहे, ती आलेली आहे घरात तुमच्या, तर त्यामुळे ती खुर्चीचा मान मिळवून राहणार आहे आणि ती चालवणार आहे. माहीत नाही, पण ती जिंकली माझं मन तर मी तिला सहकुशन देईन सगळं, पण मन नाही जिंकली तर मग नाही देणार, तर माझा हक्क मी सोडणार नाही. हा तिचा अधिकार आहे, पण शेवटी ती वागते कशी त्याच्यावर अवलंबून आहे, नाही तर कशी तिला लाईनीत आणायची ते मला बरोबर माहिती आहे. त्यामुळे आम्हाला सासू सुनेचा ड्रामा नक्कीच पाहायला मिळणार आहे. आता ही किती सासूबाई किचनमध्ये त्या सुनबाईला वावर करायला देणार आहे, किती काय काय गोष्टी करायला देणार, म्हणजे किचन असलं की बाईचा एक म्हणतात ना हक्काचं गोष्ट आहे, त्यामुळे सहसा किचन देत नाही कुठलीही सासूबाई, त्यामुळे आता ही सासूबाई देणार की नाही? हो, किचन देणार तिला सांभाळायला, तर कशी काय करते बघूया, तिच्या घरी जेवण करते की नाही मला माहीत नाही, पण मी तिला जेवण करायला लावणार आहे. आमच्याप्रमाणे मच्छी फ्राय वगैरे काय करते काय बघूया आता, पण तिला शिकवणार आहे मच्छी फ्राय कर, जरी तू खाऊ नको पण आम्हाला करून घाल ना, सून आहे ना तू. बरं झालं माझं विचारून. तुमच्या विहीनबाईंना त्या काय म्हणाल्यात माहिती आहे? पिठाच्या गोळ्याचा फिशचा आकार मी बनवणार आणि तळून देणार. सो इथपर्यंत पोचले प्रकरण. अरे बापरे, म्हणजे आतापासून पोरीला शिकून पाठवले वाटते तिने. तर नाही, मी स्वतः उभी राहून तिच्याकडून करून घेईन आणि तिला येईल, कारण ती तशी हुशार आहे चालाक आहे सून माझी, आणि जमेल तिला असं मला वाटतं. काही होईल का नाही होईल माहीत नाही, पण सई खातं ती फिशला हात लावायला तरी शिकेल. फिश आता सईसाठी भरवायचं आहे, सईला बनवायचं आहे, घरात कोणी नसेल आणि सई बोलली की मला फिश खायचं आहे, त्यामुळे तिला बनवावंच लागणार, पर्याय कुठे उरतो आहे? आणि हे सगळं घडून आणणार इंदिरा कोळी. सईसाठी तिला करावंच लागेल, काय सई म्हणजे तिचा जीव की प्राण आहे. तर आता सईला मी आता मी सईला एवढी लहानाची मोठी केली, आता तिच्या ताब्यात देणार आहे, तिला सांगणार सईला हवं नको ते तूच बघ तूच भरव, आता तू तिची आई आहेस ना, मग तेच बघ, मग फिश पण तिला भरवा लागणार, ती खातणार नाही पण सईला तरी भरवावंच लागणार तिला, आणि माशाचं कालवण पण बनवील ती, मी शिकवेन तिला. आजच्या लुकबद्दल काय सांगा, खूप छान लुक आहे, साडीचा रंगच गोड आहे मुळात. हा लुक मला लय आवडला आहे, मस्त आहे, म्हणजे माझ्याकडे दागिने बघा किती आहे, ते बघा एवढी दागिने, हे बघा हे एवढी, हे बघा एवढी दागिने एवढी साडी नेसून मी आता लग्नाला तयार उभी आहे. माझ्या सागरचं लग्न आहे म्हणजे मी खुश असणारच ना, आणि ह्या क्षणाची मी वाट बघते, कित्येक पोरी आणल्या कित्येक पोरी फक्त त्याच्या पैशावर डोला ठेवल्या, पण ही पोरगी तशी नाही, हिचा काय पैशावर वगैरे डोला नाही, हिचा फक्त सईवर डोला आहे, बाकी कोणावर डोला नाही, आणि मला पण सईची आई पाहिजेच होती. तर बघूया कशी वागते, तुम्ही प्रेक्षक बघालच ती, आता घरात सगळ्यांची कशी वागते ती, तुम्हाला नक्कीच आवडेल बघायला. तुम्हाला पर्सनली विचारेन, जर आता एवढे दागिने आहेत, असा कुठला दागिना आहे जो तुम्हाला खऱ्या आयुष्यात सोन्याचा करायचा आहे, असा कुठला दागिना जो आता तुम्ही परिधान केला आणि तो खरंच मला स्वतः करायचा आहे? मी खरं सांगू, मी जेव्हा हे दागिने सगळे घातले ना अंगावर,
ते मला वाटलं की असं एखादा करावा एखादा दागिना एवढा मोठा पण घालणार कुठे आपल्या कुठेतरी लग्नात फंक्शनला वगैरे असं एवढं मोठं कोण घालणार आहे तुम्ही तुम्ही घालणार का मला आवडेल घालायला आवडेल पण मी एवढा नाही जमला तरी छोटा आता ह्याला खूप सोनं लागेल हो 100 तोळे सोनं लागेल सोनं पण महाग आहे ना तर मी थोडं पैसा पण डिझाईन अशी करणार आहे पण ही डिझाईन तुम्हाला आवडली मुळात तुम्ही असं म्हणताय ही डिझाईन मला खूप आवडली तर मी असं करेन आता हे मंगळसूत्र काय माझ्याकडे आहे असं त्याच्यामुळे काय नाही पण ही डिझाईन ही एवढी मोठी नाही करणार पण छोटी छोटी अशी करणार आणि मी तुम्हाला नक्कीच प्रेक्षकांना दाखवणार की माझ्या बघा हार बनवलं सो थँक्यू सो मच जाता आता प्रेक्षकांना काय सांगणार आहात प्रेक्षकांना एकच सांगेन की ही संस्कृती कोळी आणि गोखले ही संस्कृतीची देवाणघेवाण कशी असते किंवा तुम्ही बघाल सगळेजण आम्ही सिरियलमधून दाखवलं पण खूप मजा येते त्यांची फॅमिली आमची फॅमिली तर मला असं वाटतं अशा अशी काही घटना घडली अशी काही लग्न झाली तर तुम्हालाही म्हणजे वैयक्तिक अशी काही झाली तर मजा येत असेल त्या लोकांनासुद्धा पण मला असं वाटतं की अशी लग्न व्हावीत म्हणजे आमच्याकडे झाले तसं सगळ्यांची आणि तुम्ही बघायला विसरू नका प्रेमाची गोष्ट समजत आहे थँक्यू